बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि याच घटनेसंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर. सर, या घटनेवर पहिली प्रतिक्रिया काय आहे? हे सदर घटना जी घडली ही कशी व कोणत्या परिस्थितीत घडली याबद्दल आता निश्चितपणे ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये ही बाब स्पष्ट होईल. परंतु जो आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती याने स्वसंरक्षणाकरता ती पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला का त्याने स्वतःहून आत्महत्या केली, पोलिसांनी स्वतःच्या केलेल्या गोळीबारात तो ठार झाला, हे विषय जरी वादाचे असले तरी मला असं वाटतं की सदरचं प्रकरण एक गंभीर स्वरूपाचं आहे. याला कारण असं आहे की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध मागच्याच आठवड्यात एकूण 2 आरोपपत्र दाखल झाले होते आणि दोन्ही खटल्यातील आरोपपत्र हे मी बघितले आणि माझ्या असं लक्षात आलं की अक्षय शिंदेच्या विरुद्ध भक्कम पुरावा पोलिसांना उपलब्ध झाला होता. म्हणजेच काय, लहान ज्या 2 बालिका ज्यांच्यावरती अत्याचार झाला होता त्यांनी ओळख परेडमध्ये या अक्षय शिंदेला ओळखलं होतं, नंबर 1. ती ओळख परेड एका एक्झिक्युटिव्ह लेडी मॅजिस्ट्रेटने घेतली होती. नंबर 3, अक्षय शिंदे याच्या विरुद्ध वैद्यकीय देखील अहवाल मिळालेला होता. आणि नंबर 4, आरोपीने गुन्हा केल्यानंतरचं त्याचं जे कॉन्डक्ट होतं, वर्तणूक होती, ही देखील गिल्टी कॉन्डक्ट होतं असं चार्जशीटमध्ये नमूद केलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो, मी माझ्या अनुभवावरून सांगतो, की जर हा खटला अक्षय शिंदे विरुद्ध चालला असता न्यायालयात तर निश्चितपणे अक्षय शिंदेला मोठी कठोर शिक्षा झाली असती. मग आता हे घडलं कसं हा महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जरी झडत असल्या तरी मला असं वाटतं की ज्यावेळेला एखाद्या आरोपीची मानसिकता अशी असते किंवा आरोपपत्राची त्याला नक्कल मिळाल्यानंतर त्याने वाचल्यानंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर आपल्याविरुद्ध भक्कम पुरावा झाला आहे, निर्माण गोळा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपली समाजात हा खटला चालला तर आणखी चितू होईल या हेतूने देखील आरोपीने स्वतःहून पोलिसांकडून त्याने रिव्हॉल्वर हिसकवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पोलिसांवरती गोळीबार केला, पोलिसांनी स्वतः गोळीबार त्याच्यावर केला. आता हे बाब संपूर्ण न्यायालयीन चौकशीत तपासली जाईल आणि म्हणून माझ्या मते आज याच्यावरतून वेगळे राजकीय हेत्वारोप आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. सर, आरोपी जर आता या प्रकरणातला गेला असेल तर या प्रकरणाचं पुढचं भविष्य काय, म्हणजे पुढचं पुढे काय होईल या प्रकरणात? मुख्य आरोपी अक्षय शिंदे जरी मरण पावला असेल तरी या खटल्यामध्ये जे इतर आरोपी आहे ज्यांच्या विरुद्ध आरोप या घटनेची पोलिसांना तातडीने माहिती दिलेली हा जो आरोप आहे त्याच्याबद्दलची चौकशी न्यायालयात सुरू राहील. सर, एन्काउंटर झाला असेल याआधी हैदराबाद प्रकरणात झालं होतं, एक समांतर न्यायिक प्रक्रिया किंवा समांतर न्याय यंत्रणा उभी करण्याचा एक प्रयत्न होतोय असंही म्हटलं जातं, असा आरोपही होतो. एकंदरीत या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळेला आपण पोलिसांना दोषी धरलं पाहिजे. कारण असं आहे की सदरचं प्रकरण का घडलं आणि कसं घडलं हे फार महत्वाचं आहे. पोलिसांनी ज्यावेळेला अक्षय शिंदेला नेत होते पोलीस व्हॅनमधून त्यावेळेला योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही ही बाब तपासली जाईल आणि त्यांच्याजवळ जर पिस्तोल होतं तर पिस्तोलला लॉक लावलेलं होतं की नाही, आता ह्या सगळ्या बाबी हे न्यायालयीन चौकशीत तपासल्या जातील. त्याच्यामुळे आज त्यावरती भाष्य करणं चुकीचं ठरेल. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो, ही आत्महत्या त्या होती की एन्काउंटर होतं, ह्या गोष्टी जेव्हा न्यायालयासमोर जातील तर काय नेमकं त्यात वाद प्रतिवाद जे होतील ते काय असतील? आजच याच्यावरती वाद निर्माण करण्यात येत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण चौकशी अंती याच्यावरती वाद घालणं योग्य राहील. परंतु चौकशी होण्या अगोदरच एका निष्कर्षाप्रत येणं आणि जनतेनी तशी समजूत करून देणं हे देखील काही चांगलं लोकशाहीचं लक्षण नाही असं मी मानतो. तर हे होते ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सर, उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट.